मी घरी चाललो आहे आणि काही की पाऊस जरा कमी झालेला पण आहे म्हणून मग आता तिथं मी उपाय. तर आता बाहेर पाऊस थोडासा कमी झालेला आहे तर आम्ही निघालोय घरी. सो पुन्हा मग घरी गेल्यावरती आपण भेटूयात. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे रविवार. कालचा दिवसाचा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघितला असेलच. आज रविवार असल्यामुळे आत्ता जस्ट आम्ही आंघोळ वगैरे करून आज सुद्धा 8:30 उठलो. आवरून वगैरे फ्रेश होऊन आता आम्ही करतोय ब्रेकफास्ट. क्रिशा काय ब्रेकफास्ट मध्ये? क्रिशा मसाला इडली आणि माझ्याकडे आहे नॉर्मल इडली. तर आता ब्रेकफास्ट करूयात आणि पुन्हा भेटूयात. कशी इडली? माझी व्हाईट इडली आहे. माझी येलो. आज काय करणार आहे तू? काल तर वर्कशीट्स केल्या पण नाही. पास्ता पार्टी, कॅन्डल लाईट लावून वगैरे वगैरे वगैरे. ब्रेकफास्टला मम्मा फक्त काय इडली आप्पा, इडली आप्पा डोसा एवढंच करती. असं काय करतच नाही. पोहा इडली अंडा पोहा, पोहा अंडा अंडा पोहा, पोहा अंडा अंडा पोहा, अंडा पोहा पोहा अंडा. घाबरतीलच प्रेक्षक. तुमच्या गेम तुझे. शीतल काय करतेय तू? अय शीतल, अय शीतली, अय किचू, किचू सांग ना फ्रेंड्सला काय करते आता. चॉकलेट. नुसतं चॉकलेट? आणि मला एक दे ना, एक दे ना. पळती कुठं? दे ना एक, एक दे पटकन. दे ना, सोडणार नाही मी. दे, खाऊ नाही देणार. दे ना. शीतल काय करतेय? शीतल स्वयंपाक झाला का? नुसतं टाइमपास चाललेला आहे. दे ना. दे 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 दे. संभव ना शेट, एंटरटेनमेंट संभव ना. शीतल मला एक सांग ना, मी कसा ब्लॉगर आहे? भारी आहे ना? आणि काय नाही, मस्त मजे. आणि तुझं काम कसं चाललंय ऑफिसचं? खूप जास्त. खूप जास्त? पप्पा तर मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारेला. फर्स्ट क्वेश्चन, एक कुठला गड आहे जो शिवाजींचा? सारखं तेच. कुठला गड आहे जो शिवाजींचा नाहीये? कलिंगड आणि दगड. पिजन उडता मगर राहता काय? पाणी मे काय म्हणजे का मगर? येड काय पण जोकत काय पण. मित्रांनो आता वाजले दुपारचे 12 आणि आता तुम्ही बघू शकता मी पण केलं तसंच. क्रिशा कॉल वरती बोलतीये तिच्या शीतलच्या भावाच्या मुलीशी वगैरे. काल ॲक्च्युली दुपारी कॉर्पोरेशनची लोकं आली होती आमच्याकडे आणि त्यांनी सगळ्यांचं ते फक्त ती एक गन जी टेम्परेचर काउंट करते फक्त त्यांनी टेम्परेचर काउंट केलं आहे आणि त्यांनी घरामध्ये किती मेंबर्स आहेत त्यांची नावं त्यांचे सगळ्यांचे टेम्परेचर काउंट केले आणि कोणाला काही सर्दी खोकला ताप किंवा बी पी शुगर असे कुठले कुठले आजार आहेत किंवा काय आहे किंवा कोणाला काही सिम्पटम्स आहेत का कोरोना रिलेटेड तर ते सगळे चेक करून गेले. तर एवढंच होतं, बाकी काही विशेष असं त्यांनी काही चेक नाही केलं आणि ते सुद्धा दार न उघडता आमच्या ग्रिलमधनंच त्यांनी चेक केलं. सो
ते एक कॉर्पोरेशनकडला एक इनिशिएटिव्ह खूप चांगला वाटला मला. जे कोणी सिनियर सिटीजन्स असतील तुमच्या घरी तर त्यांची तुम्ही काळजी घ्या, कारण की जी यंग लोक आहेत तर ती लोक बाहेर पडतात कामासाठी आणि तीच लोक बाहेरून हे जे विषाणू आहेत ते घरात आणतात. त्याचा प्रादुर्भाव आपल्या घरामध्ये होतो आणि आपल्या आईवडिलांना त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं, कोरोना होऊ शकतो. सो जे कोणी बाहेर जातं तर त्यांनी नेहमी प्रिकॉशन्स घ्या की ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाल त्यावेळेस मास्क घाला, त्याचबरोबर सॅनिटायझरचा व्यवस्थित वापर करा. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित पाळल्या, व्यवस्थित ज्या ठिकाणी तुम्ही जात आहे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळलं आणि जिथं आवश्यक आहे तिथेच तुम्ही जर बाहेर गेला तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही सुरक्षित राहू शकाल. शीतल, जेवायला काय केलं आपल्याला? पुरणपोळी कालची. अगं, रोज रोज पुरणपोळी, पुरणपोळी आमटी भात, पुरणपोळी आमटी भात, दुसरं काहीच नसतं का आपल्याकडे? नॉनव्हेज, नॉनव्हेज नाही का? अगं शनिवार रविवार आहे, मस्त मटन पाहिजे, चिकन पाहिजे आणि काय. हां, पुरणपोळी. आता नागपंचमी संपली ना कालच, श्रावण चालू आहे ना पण. शीतल, आता नागपंचमी झाली ना काल, आज पण पुरणपोळी कशी काय? श्रावण, ओके, थोडस पुरण राहिलं, थोडस पुरण राहिलं म्हणून घालायचं पुरण. अगं मी डाएट वर सांगितलं का आता, डबा भर पापड खाल्ले, भूक लागली होती. तुम्ही ब्रेकफास्टच नीट दिला नाही, दोन इडल्यात ब्रेकफास्ट होतो का? मला वॉटर फास्टिंग, वॉटर फास्टिंग ते एकदाच केलं होतं, सारखं सारखं नाही रमलं. मग तुला काय गिफ्ट हवं? तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय, देऊ का? नको. मग काही नको. कस वाटलं तुला आमचं ब्लॉगिंग सेटअप बेबी? हे काय माझच टी शर्ट घातलंय का? बरे तुला काय सांगायचंय का आजही? पुरणपोळीच होती आणि दूध, भजी, आमटी, भात, सेम मेनू कालचा. थोडा वेळ झोपायचं, मंडे पासून ऑफिस आहे त्यामुळे परत आपल्याला असं झोपता नाही येणार. उद्यापासून एक आठवडा तरी जाईल, थोडा वेळ रेस्ट करूया आणि मग पुन्हा एडिटिंगला बसूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपले केस थोडेसे छोटे झालेले आहेत. आज संध्याकाळी शीतलनीच घरच्या घरी माझी थोडीशी कटिंग केलेली आहे. कोणी काढली मेहंदी तुला? तिथं माझा जो फ्रेंड आहे जीजीन काढली. अशी दाखव असा हात. आता छान दिसतीय. मला वॉश केलं म्हणून ते ऑरेंज नॉर्मल. चला तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे या व्लॉग एंड करण्याची. आणि असं पण उद्या सकाळी पप्पांना ऑफिस पण आहे आणि मला अभ्यास, मम्माला ऑफिस, म्हणून मग आणि आता रात्र सुद्धा खूप झालेली आहे. आणि आज जास्त काही ब्लॉग आम्ही शूट नाही करू शकलो. कालच्या याच्यामध्ये मॅक्सिमम ब्लॉग शूट केलेला आहे. आज थोडेसेच फुटेजेस आहेत ब्लॉगमधले. आज आम्हाला तेवढा वेळ नाही मिळाला. आणि उद्या आणि उद्या दुसऱ्या हातावर पण मेहंदी काढणार, काय की एवढा टाइम नव्हता आणि मम्मा तर बोलतच बसलेली. गप्पा मम्माला लागतात गप्पा, टप्पा टप्पा. तर मित्रांनो, आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर हा ब्लॉग जर आवडला असेल तर या ब्लॉगला तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. त्याचबरोबर झालं का, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचा चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब बटनाच्या शेजारी एक बेल आयकॉन आहे, त्यावरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.